सोलापूर शहरातील विविध भागात पाण्याचा अपव्यय वाढलेला असल्याचे चित्र दिसत आहे. ज्या भागांमध्ये आज पाणी येणार आहे त्या भागातील नागरिकांनी आवश्यक ते पाणी भरून पाणी अपव्यय होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. असे न करता विविध माध्यमातून पाण्याचा अपव्यय तसेच नासाडी होत असल्याचे चित्र दिसत आहे. शहरातील शुक्रवार पेठ समाचार चौक परिसरात मंगळवारी सकाळी पाणी आले होते. या दरम्यान या ठिकाणच्या रस्त्यावर पाणीच पाणी दिसून आले. त्याचप्रमाणे मंगळवार बाजार, भवानीपेठ, जोडभावीपेठ या ठिकाणी देखील पाण्याचा अपव्यय ठिकठिकाणी दिसून आला. काही ठिकाणी खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वयोवृद्ध नागरिकांना तारेवरची कसरत करत ये जा करावी लागली. दरम्यान एकीकडे उजनी धरणातील पाणीसाठा वजा झाला असून दुसरीकडे पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. महापालिका प्रशासनाच्या वतीने पाण्याचे योग्य नियोजन होत नसल्याने पाण्याचा अपव्यय वाढलेला दिसून येत आहे. याच अनुषंगाने महापालिका आयुक्तांनी नवीन आदेश काढला होता. ज्या भागात पाण्याचा अपव्यय नासाडी होत असेल त्या भागांमध्ये संबंधित नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना दिले होते. मात्र अशी कोणतीही कारवाई निदर्शनास आली नाही. उलट महापालिकेचे अधिकारीच याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. उन्हाळ्याच्या अगोदरच पाणी टंचाई भासत असल्याने भविष्यातील उन्हाळा लक्षात घेता पाण्याचे नियोजन होणे आवश्यक आहे अशी मागणी जोर धरू लागली आहे. यावर सुजाण नागरिकांनी देखील आपले कर्तव्य लक्षात घेऊन पाण्याचा अपव्यय टाळावा असे यावेळी सांगण्यात येत आहे. यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विजय पुकाळे यांनी महापालिका तसेच सोलापूरकरांना पाण्याच्या नासाडीबाबत खडे बोल सुनावले तसेच ठाकरे गटाच्या वतीने उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. सोलापूर शहरामध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत कोट्यवधीचे कामं करत असताना पूर्वीचे जे लोखंडी पिण्याचे पाण्याचे पाईप होते, नळ होते, ते काढून प्लॅस्टिकचे पाईप घातले असल्यामुळे आणि त्याचबरोबर सगळं निकृष्ट दर्जाचं काम या सोलापूर शहराच्या स्मार्ट सिटीच्या अंतर्गत झाल्यामुळं अनेक ठिकाणी अजूनही पिण्याचं पाण्याचं वापराचं पाणी, त्याच पिण्याचं पाणी, सांडपाणी हे रस्त्यावर गेली 5 ते 7 वर्ष झालं त्या सोलापूर शहराच्या विविध भागात वाहत असताना महापालिकेचे कर्तव्यदक्ष आयुक्त माननीय मॅडम यांनी आदेश काढला की पाण्याचं जर कोण हे करत असेल, नासधूस किंवा पाणी त्याचा वायपट वापर करत असेल तर त्याच्यावर आम्ही कारवाई करू. परंतु मला आयुक्तांना एक प्रश्न विचारायचे की प्रत्येक विभागामध्ये झोन आहेत, झोनच्या अधिकाऱ्यांना 1000-1 लाख रुपयाचे पगार आहेत, त्यांना गाड्या आहेत, मोबाईल आहेत, ACमध्ये बसतात आणि कुठल्या तर कर्मचाऱ्याला बिगारी माणसाला 10-20 रुपये द्यायचं, जुजुजे काम करायचं, मग असं काम कसे पद्धतीने चांगलं होईल. तर स्वतः जर तुम्ही बाहेर पडलात, संबंधित उपायुक्त असतील किंवा त्या शहराच्या त्या विभागाचे अधिकारी असतील त्यांना जर घेऊन बाहेर पडलात तर खरंच कशी परिस्थिती सोलापूर शहराची दुर्दशा या स्मार्ट सिटी अंतर्गत झालेली आहे. तर तुम्ही स्मार्ट सिटीवर ढकलू नका, पण महानगरपालिकेच्या अंतर तुम्ही टॅक्स कुणाकडनं घेता? आमच्याकडनं टॅक्स घेता. सोलापूर शहराच्या ते पाण्याच्या वाहत्या सांडपाण्यामुळे आणि ते आलेल्या नळ्या पाऊस ज्या दिवशी पाणी येतं त्या दिवशी इतकं पाणी, जेवढं पाणी पुरवठा केला जातो तेवढं पाणी पुरवठा इथं वाया केला जातो, हे वास्तव आहे. तर तुम्ही स्वतः बाहेर पडा, फिरा आणि बघा. कारण आम्ही टॅक्स पेअर असल्यामुळे आम्ही का बोलतो, आम्ही जेव्हा निघतो रस्ता खराब, खड्डे, पाण्याचं व्याप हे वापर झाल्यामुळं पाणी प्रेशर येत नाही, प्रेशर न आल्यामुळं मग लोकं मोटर लावतात, मोटर लावले की परत लाईट बिल आमचं वाढत जातं. मग ही जबाबदारी कोणाची आहे? ही महानगरपालिकेची आहे का नागरिकांची आहे? जसं तुम्ही आम्हाला नागरिकांना आवाहन करताना तुमच्या अधिकाऱ्याला पहिला तुम्ही बोलवा आणि त्यांच्याकडनं कामाची माहिती घ्या. नाही कोण अधिकारी काम चुकार करत असेल तर त्याच्यात कारवाई करा, अन्यथा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आम्ही कसल्यापर्यंत जर ह्याच्यात जर काम चुकार जर लक्ष दिले नाही तर आम्हाला मग आमच्या बद्दल आंदोलन करावं लागेल.